राजा राणीची गजोडी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत स्वतःवर झालेल्या आरोपांमुळे संजू रडत असते, देवापुढे बसलेली असते. तेवढ्या तिथे राजश्री येते आणि संजूच्या अंगावर राख उडवते. तिला जादूटोणा करण्यावरून चिडवत असते. राजश्री ती केलेल्या प्लॅनवर संजूला सुनावते, तिला टोमणे मारते. संजू तिथून उठून निघते तेव्हा राजश्री तिला अडवते आणि पुन्हा तिला सुनवायला सुरुवात करते आणि तुझं आयुष्य आम्ही अजून खराब करू असं राजश्री तिला बोलते. यावर संजू हसते आणि देवाच्या साक्षीने जर मी तुम्हाला जोरात मुस्काटात मारली तर काय होईल, तेव्हा पुरावे कुठून आणाल असं संजू विचारते आणि सडेतोड उत्तरं देते. यावर तू माझ्या अंगाला हात सुद्धा लावू शकत नाही असं राजश्री बोलते. यावर संजू तिचा हात जोरात धरते आणि झटकते, तिला घाबरवते. राजश्री पुरती घाबरते आणि तिथून पळ काढते. रात्री रणजित खोलीत बसलेला असतो तेव्हा संजू तिथे येते आणि खाली बसून तो नारळ मी नव्हता ठेवला असं बोलत स्वतःची बाजू मांडत असते. रणजित तिची बाजू ऐकून घेतो आणि मला खात्री आहे की तू हे केलं नाहीयेस असं रणजित बोलतो आणि तिला जाऊन झोपायला सांगतो. सकाळी आई साहेब देवघरात असतात, थोड्यात बेबी मावशी तिथे नारळ घेऊन येतात आणि नारळावर कुंकू टाकत हे देवाचं आहे असं बोलतात. तेव्हा नारळावर कुंकू पडल्यावर मी काही जादूटोणा केलाय असं होत नाही यावर आई साहेब त्यांना अडवतात. तेव्हा बेबी मावशी राजश्रीला सुनवतात. राजश्री लगेच आगीत तेल घालायला सुरुवात करते. बेबी मावशी संजूची बाजू घेत सत्य आई साहेबांसमोर आणतात आणि राजश्री तिच्या मम्मी समोर बोलते. यावरून बेबी मावशी तिला खोट्यात पाडत असतात. राजश्री लगेच नाटक करायला सुरुवात करते. यावर नव्या दिवसाची सुरुवात चांगली करूया असं आई साहेब बोलतात. यावर संजूच्या बाबतीत सुद्धा असाच विचार कर असं बेबी मावशी आई साहेबांना सांगतात. इथे रणजित शेतात येतो. यावर गणपतला जमीन मिळाली का असं तो विचारतो. यावर दादासाहेबांनी ती जमीन त्यांच्याच नावावर करून घेतली असं गणपत बोलतो. इथे अरुंधती पंजाबरावांना फोन करते आणि प्रपोजलचं काय झालं असं सुद्धा ती पंजाबराव तिच्यावरच उलट बोलतात तेव्हा अरुंधती त्यांच्याकडे लवकरात लवकर पैसे मागते. दादासाहेब आई साहेबांच्या खोलीत येतात तेव्हा पॉवर ऑफ अटॉर्नी च काय भानगड आहे असं आई साहेब विचारतात. यावर तुम्हाला आमच्यावर विश्वास नाहीये का, तुम्ही आमच्याकडे संशयाने पाहताय का, रणजित आता पुण्याला चालला आहे आणि बारीक सारीक कामांसाठी आम्हाला पुण्याला जाता येणार नाही म्हणून आता इथल्या कारभाराची जबाबदारी आमच्यावरच आहे म्हणूनच आम्ही हे सगळं करून घेतलं असं ते आई साहेबांना सांगतात. तेव्हा आई साहेब त्यांना याची काही गरज नाही असं बोलतात आणि रणजित आता पुण्याला जाणार नाही असं देखील सांगतात. यावर रणजित कधीही जाऊ शकतो असं दादासाहेब त्यांना उत्तर देतात तेव्हा हे सगळं रद्द करा असा आई साहेब आदेश सोडतात. नक्की काय घडणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत रहा राजा राणीची गजोडी फक्त कलर्स मराठीवर.